मुंबईच्या धारावीमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती बघायला मिळते आहे. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून काहीसा वाद निर्माण झालेला आहे, तर कारवाईसाठी गेलेल्या बीएमसीच्या पथकाला सुद्धा रोखून धरण्यात आलंय. बीएमसी पथकाच्या गाडीच्या काचांची तोडफोड करण्यात आली आहे. शेकडोंचा जमाव सध्या या धारावीच्या रस्त्यांवरती उतरलेला आपण बघतोय आणि धारावीमध्ये सध्या ही तणावाची स्थिती. तर गेल्या 25 वर्षांपासूनची ही मशीद आहे आणि या मशिदीचं जे काही बांधकाम आहे ते अवैध आहे असाही दावा होतोय. आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहे. सूरज, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? पोलिसांचा बंदोबस्त वाढवला होता. नक्की पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे आणि त्याचबरोबर सध्या पोलीस स्टेशन मध्ये, धारावी पोलीस स्टेशन मध्ये मुस्लिम कम्युनिटीचे काही आणि बीएमसी पोलीस तिघांमध्ये बोलणं सुरू आहे, एक बैठक सुरू आहे. ते त्या बैठकीत चर्चा करतायत की नेमका काय झालेलं आहे, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या प्रकारे हे गर्दी जमलेली आहे त्याला कसा नियंत्रण करता यावं यावरही देखील विचार केला जात आहे. तर सध्या शांतपूर्ण पद्धतीने यांची बैठक सुरू आहे तिघांची आणि त्यात काय फैसला होतोय हे बघावं लागेल. सध्या तरी स्थिती तिथे शांत आहे, फक्त आपल्याला रस्त्यावर लोकांची गर्दी दिसेल आणि लॉ अँड ऑर्डर काही बिघडू नये याला लक्षात ठेवून पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील आपल्याला तिथे बघायला मिळत आहे. अगदी सूरज, कोणाची बैठक आहे तुम्ही माहिती देताय? सध्या धारावी पोलीस स्टेशन मध्ये मुंबई पोलीसचे अधिकारी, बीएमसीचे अधिकारी, त्याचबरोबर तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या बैठक सुरू आहे. ते एकमेकांची चर्चा करतायत की नेमका काय झालेलं आहे, यात आपण काय माल काढू शकतो, शांतपूर्ण पद्धतीने आपण कसा पुढे जाता येतो आपल्याला, याच्यात या प्रकारची बैठक सध्या सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारे जी गर्दी जशी होती तशीच आपल्याला रस्त्यावर लोकांची दिसते आणि त्या गर्दी अग्रेसिव्ह होऊ नये याचा लक्षात ठेवून पोलिसांचा मोठा फौज फाटाही देखील तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी सूरज, बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी या मशिदीच्या संदर्भातली काही माहिती दिलेली आहे का याच्या बांधकामाच्या संदर्भात? बीएमसी कडनं कुठल्याही प्रकारची ऑफिशियल माहिती समोर आलेली नाहीये. सध्या जे बीएमसीचे अधिकारी आहेत ते पोलीस स्टेशनच्या आत आहे आणि सगळ्यांची बैठक सुरू आहे यावर काही वेळ. सूरज, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत. किरीट जी, सध्याची ही एक मोठी बातमी आपण बघतोय. सध्या धारावीमध्ये काहीशी तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे मशिदीच्या बांधकामाच्या वादावरून. काय चाललंय समजत नाही. लोकसभेत उद्धव ठाकरे राहुल गांधींनी वोट जिहाद पेटवलं. एफएसआय को डबल एफएसआय, मस्जिद को डबल एफएसआय देते उद्धव ठाकरे त्या नेत्यांची भाषण. दुसऱ्या बाजूला ह्या प्रकाराने गणेश विसर्जनच्या मिरवणुकीत हल्लाबोल करायचं या समाजाने. आता अनधिकृत लेन जिहाद, हे लेन जिहाद आहे धारावीमध्ये. अशा प्रकाराने अनधिकृत मशिदी वाढवणं, सरकारी समाजाचा जमिनीवर कब्जा करणं हे आम्हाला मान्य नाही. पोलिसांनी कडक कारवाई केलीच पाहिजे. किरीटजी, सध्या जे पथक तिकडे पोहोचलेलं आहे कारवाई करण्यासाठी त्या पथकाला रोखलं, इतकंच नाही तर त्याच्यावरती दगडफेक सुद्धा झालेली आहे. साधारणतः तिथल्या काचा बिचा फोडण्यात आलेल्या आहेत त्या गाडीच्या. मी तर देवेंद्रजींना फोन करतोय, त्यांना सांगणार आहे की याला अशा प्रकारच्या लेन जिहाद करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. ठीक आहे किरीटजी, धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली याच्यासाठी. तर सध्याचं हे चित्र धारावीच्या रस्त्यांवरचं आपण बघतोय. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सध्या पोलिसांकडून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या संख्येने सध्या धारावीच्या रस्त्यांवरती ही माणसं आपण बघतोय आणि धारावीमध्ये काहीसं तणावाचं वातावरण. तिथे गेल्या 25 वर्षांपासून असणारी जी मशीद आहे, या मशिदीचं काही बांधकाम हे अवैध आहे असा दावा होतो आणि त्यानंतर आता बीएमसी कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचली होती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.